आणि 2 महिने झालं तुझा पगार झाला नाही, घरातल्या किराण्यावर मी बापुरी कसं भागवावं? काय असतील अडचणी ते आपण सांग। लिस्ट घेऊन येते मी किराणाची, पण सासूबाईला पण काहीतरी सांगायचंय। थांबा मी लिस्ट घेऊन येते किराण्याची लिस्ट। हा बघू दे किराण्याची लिस्ट। बर आणखी काय तुझ नामा? नामा माझी जरा गोऱ्या नाव सिद्धांत तुला रे बा, आज 7 तारीख आहे इथं आणतो बर का? एक तर आता 2 महिन्यात पगार होता। गाडी मांडा, गाडी क्रमांक 1222 पैठण आंद्रोण वाया बरड मार्गे आंद्रोण, ज्या प्रवाशांना आंद्रोण बरड जायचं असेल त्या प्रवाशांनी गाडी क्रमांक 1222 मध्ये बसून घ्यावे। चले ना ट्रेन। आंद्रोण कोण आहे का? चला उतरा आंद्रोण वाले। अरे पक्का उत्पन्न किती आलं, पैसे किती आले, काय सांगित? गाव दे माणसं नाहीती आता, नाही तर झालं ज्याला पैसे। पण साहेबांनी सांगितलंय ना ट्रिप मारून या, आलो ना ट्रिप मारून, मी पैसे भरायला जातो, जा तू गाडीला। ठीक आहे, आज आता 7 तारीख झाले, 2 महिन्याचा पगार मिळणार आहे। असं कर तू पण या बँकेत, मी जातो पुढं आणि बँकेमधून पैसे काढतो। अरे देवा, 2 महिने झालं पगार जमा झाला नाही, आता करायचं काय? माझी अशी व्यथा झाली, माझी अशी व्यथा झाली, इकडे परिस्थिती झाली की मला काय कळत नाही। असं वाटतंय आता काय आत्महत्या करू का काय करू, अशा तुटपुंजा पगारामध्ये जीवन जगणं मला व्यथित झालंय, तर मी आता काही करू। अरे हे काय झालं, युद्ध आपल्या डेपोचं नाव दिसतोय, हे तर सकाळी कामावर गेलो होता आणि अचानक असं कसं काय झालं? सकाळीच तुटी माझ्यावरती, सकाळपासून युवांच्या येत होता, आजचे औषध कोणाचं दप्तर का विचार केला त्यानं बरं, त्याच्या घरी करावा साहेब, घरी करावा, त्याच्या घरी फोन कर, बरोबर त्याला खाली घ्या तुम्ही, मी करतो त्याच्या घरी फोन। ऐका ना काय झालंय, इथे तुमच्या मिस्टरांनी फाशी लावून घेतली आहे। बाबा बाबा काय झालंय बाबा, मला सोडून घ्या तुम्ही बाबा, माझ्या।